नमस्कार, मी धनश्री रेवडेकर। आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। पाहूया आजची मोठी बातमी। संदेरी आदिवासी वाडी येथे कातकरी उत्थान अभियान अंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम। आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास स्थलांतर लोकण्यास मदत होईल, तहसीलदार समीर घारे यांचे प्रतिपादन। म्हसळा तालुक्यातील संदेरी आदिवासी वाडी येथे नागरिकांना विविध शासकीय दाखले वाटप आणि मच्छीमारी करण्यासाठी होडीची व्यवस्था या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्याचे तहसीलदार समीर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते। यावेळी तहसीलदार समीर घारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी व्यक्तींचे स्थलांतर लोकण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याकरिता सर्व दीप विकास संस्था मानगाव यांच्या माध्यमातून कातकरी व्यक्तींना संधेरी येथे मासे व्यवसायासाठी होडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या होडीचा वापर करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे संधेरी आदिवासी वाडीतील 10 कुटुंबांना रोजगार मिळणार असून त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल, असे सांगून तहसीलदार घारे यांनी सर्व दीप विकास संस्था मानगाव यांचे लोकोपयोगी कामाचे कौतुक केले। तसेच तहसीलदार यांच्या हस्ते होडीची विधिवत पूजा देखील करण्यात आली। कार्यक्रमाच्या दरम्यान आदिवासी नागरिकांना विविध प्रकारचे शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या वेळी म्हसळा तहसीलदार समीर घारे, मंडळ अधिकारी सलीम शहा, तलाटी जितेंद्र शेळके, दुकानदार भिलार हजवाने, सर्व दीप विकास संस्थेचे पदाधिकारी, संधेरी आदिवासी वाडीतील गाव अध्यक्ष, महिला मंडळांचे अध्यक्ष, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीकांत बिरवाडकर सह धनश्री रेवडेकर, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, म्हसळा।